गंगे चय मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्मित तन सिंधता। भारतीय उपमहाद्वीप मध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून नर्मदा नदी आहे व भारतामध्ये गोदावरी कृष्णा यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून नर्मदा आहे, नर्मदा मैया आहे। नर्मदा मैया ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते व पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या फार कमी नद्या आहेत। भारतामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, मेघना, तापी, नर्मदा, कावेरी, झेलम, चेनाब, सतलज, महानदी यांच्यासारख्या नद्या आहेत ज्यांना आपण प्रमुख नद्या असे म्हणतो व यांना इतर अनेक उपनद्या मिळालेल्या आहेत। पण प्रदक्षिणा ही फक्त नर्मदा मैयाचीच घेतली जाते कारण नर्मदा मैयाला भगवान शंकरांची मानसपुत्री रेवा म्हणून सुद्धा संबोधले जाते, तसेच यमाची बहीण म्हणून सुद्धा संबोधले जाते। त्यामुळे हिच्या नुसत्या पुण्यदर्शनाने सुद्धा आपल्याला काल व यम या दोघांचे भय नाही राहत, एवढी ही पुण्यदायिनी नदी आहे। भारतामध्ये नर्मदा नदी एकमेव अशी नदी आहे की जिच्या दगडांना सर्वतापणे शिवलिंग म्हणून मान्यता आहे व भारतातील बरेचशा मंदिरामध्ये नर्मदा नदीतीलच दगडांचे शिवलिंग बनवून स्थापित केले जाते। भारतात शिवलिंग स्वयंभू शिवलिंग, नर्मदेश्वर शिवलिंग, जनावधारी शिवलिंग, सोन्याचे शिवलिंग, चांदीचे शिवलिंग, तसेच पारद शिवलिंग हे प्रमुख शिवलिंग धरले जातात। पण नर्मदेश्वर शिवलिंग जे नर्मदेच्या गोट्यांपासून बनवलेले असते किंवा त्याच्यापासून त्याच्या नर्मदेमधूनच डायरेक्ट उत्पत्ती झालेली जो दगड असतो त्याला शिवलिंगाचा आकार असतो, त्याची पूजा जर केली तर ते सर्वात लवकर फलदायी ठरते अशी मान्यता आहे कारण त्यांना भगवान शंकराचा वरदान प्राप्त आहे। शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंगाची घरी जर आपण पूजा करणार असाल तर त्याला प्राण प्रतिष्ठा केलीच पाहिजे हे पण काही गरजेचे नसते, त्याला डायरेक्ट तुम्ही घरी आणून स्थापित करू शकता व पूजा अर्चना चालू करून देऊ शकता। नर्मदा मैयाची शास्त्रोक्त पद्धतीने जी पूर्ण मोठी परिक्रमा आहे ती सर्वांना मारणं शक्य नाही कारण तिला मारण्यासाठी असे म्हटले जाते 3 वर्ष 3 महिने व 13 दिवस लागतात। तर ज्यांना प्रदक्षिणा एवढी मोठी प्रदक्षिणा ही आजकाल कोणीही मारत नाही, आजकाल कोणी गाडीनी कोणी काही आपल्या आपल्या साधनांनी अशा पद्धतीने मोठी परिक्रमा मारली जाते, तरी त्या पद्धतीने सुद्धा परिक्रमा पूर्ण मोठी परिक्रमा मारणे ज्यांना शक्य नसते त्यांच्यासाठी एक उत्तर वाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे कारण कोणतीही नदी उत्तर वाहिनी जेव्हा वाहते तेव्हा ती जास्त फलदायी ठरते अशी मान्यता आहे। त्यामुळे नर्मदा मैया रामपुरा ते तिळकवाडा या परिसरात उत्तर वाहिनी होते व एवढ्या परिसराचे अंतर एक साधारण 21 किलोमीटरचे आहे, तर एवढ्या परिसरात आपण प्रदक्षिणा मारू शकतो व ती प्रदक्षिणासुद्धा पूर्ण परिक्रमे इतकीच फलदायी आहे अशी देखील मान्यता आहे। सा
चला मित्रांनो, नर्मदे हर मैयानी बोलवलंय आणि एक सुंदर सकाळ, मस्त सूर्य उगवलेला आहे छान. आणि मित्र करण सोबत निघालोय प्रवासाला नर्मदा मैयाच्या दिशेने. आजचा मुक्काम रामपुरा येथील योगानंद आश्रमामध्ये. खूप छान अशी व्यवस्था, निस्वार्थपणे सेवा, कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न घेता येणाऱ्या संतांचं अतिथींचं स्वागत. इथले व्यवस्थापक शंभू काका अतिशय निस्वार्थ बुद्धीने करतायत. गेली 16-17 वर्ष ते इथे आहेत. इथलं प्रचंड मोठं व्यवस्थापन ते पाहतायत. इथे उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे, जिथून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मैयाची उचलली जाते. हे उत्तरेश्वर महादेव मंदिर आपण पाहू शकता. आपण पाहूयात. हमारे सूरत के राजू भाई उत्तरेश्वर भगवान महादेव की सेवा कर रहे हैं. यहाँ सूरत से आते हैं, हर 2 महीने में एक बार यहाँ आके 8-10 दिन सेवा करते हैं. ये है हमारे गुरुजी जो यहाँ पे ही उत्तरेश्वर भगवान महादेव की सेवा कर रहे हैं. नर्मशी नर्मदा किनारीची सकाळ, मा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यास सुरुवात करतोय श्री उत्तरेश्वर महादेवाच्या साक्षीने. योगानंद आश्रम इथून परिक्रमा सुरू केलेली आहे. यानंतर लागेल मंगळूर परिक्रमाला सुरुवात झालेली आहे. करण भाऊ अतिशय सुंदर अशी टोपी घातली त्यांनी. सूर्यनारायण अजून उगवलेले नाहीत पण अरुणोदय झालेला आहे. इकडच्या स्थानिक गायींची प्रजाती पद्धतीने दोन्ही बाजूला ऐकलत सकाळचा अलार्म. हाच इथला अलार्म, पण हा अलार्म वाजण्याआधीच इथल्या ग्रामवासींची सकाळ चालू झालेली असते. नर्मदेखीलच नाही, हे नर्मदा परिक्रमाचा दुसरा टप्पा. तपोवन आश्रम भव्य असं त्याचं गेट द्वार. सूर्यनारायण चांगलेच वर आलेले आहेत. हा इथे तपोवन आश्रम. तटातटाने ही परिक्रमा चालू आहे. हा मैयाचा सुंदर असा तट, अखंड मैया वाहते आहे. विस्तीर्ण असं पात्र, छान असं बाजूला पसरलेलं वाळवंट. मैयाच्या कुशीत खेळत असल्याचा आनंद. नर्मदेहर हा नर्मदेचा किनारा. ही उत्तर वाहिनी नर्मदा हा तिचा खळाळता प्रवाह. तिच्या किनाऱ्याने हा प्रवास, ही परिक्रमा चालू. मैया करून घेते, आपण फक्त चालत राहावं, याचा पदोपदी प्रत्यय. सुंदर असा मैयाचा काठ हे रामपुरा से यहाँ तक उत्तर तिलकवाड़ा तक उत्तर वाहिनी है, और यहाँ से मैया का प्रवाह दिशा बदल देता है अपनी. और हम अब मंगरूल तट था ना, वो मंगरूल है ना, सीताराम बापू आश्रम के किनारे से अब यहाँ तिलकवाड़ा के
तट तक आ गए हैं। और ये रहा संगम, और यहाँ पे ये नदी का संगम है। ये कौन सी नदियाँ हैं? नर्मदा मैया जी का संगम है, मैन नदी का संगम है, और बार गंगा का। और माना जाता है कि गुप्त सरस्वती का भी इसमें बहाव चालू रहता है। मतलब ये नर्मदा मैया और वो दूसरी कौन सी नदी है? मैन नदी, बैन गंगा, बाण गंगा। हाँ, त्रिवेणी संगम इसको बोला जाता है। हाँ। और कहा जाता है कि यहाँ पे मैन नदी, बाण गंगा, गुप्त सरस्वती का भी इसका में अंदर प्रवाह चालू रहता है इस महीने में। मणि नागेश्वर तिलकवाड़ा येथील संकट मोचन श्री हनुमान खड़े हैं यहाँ पे। नर्मदे हर पहिला टप्पा मणि नागेश्वर मंदिर येथे असलेले श्री गणेश भगवान मंदिर, मणि नागेश्वर नाथ आपण आता इथे अभिषेक करूयात। ओम होम जूम सह ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वंदना मृत्योर्मोक्षे यमामृतात् ओम स्वः भुव भू ओम सह जूम होम ओम स्वाहा ओम। हम आए हैं कपिलेश्वर महादेव मंदिर में। थम ना कहीं तरी मानता है। ये हाँ अतिशय रम्य असा परिसर कपिलेश्वर महादेवाचा। तिथे पाहिलं तर श्रीराम पंचायतन, अतिशय सुंदर आणि मोहक परिसर। अभी यहाँ पे ये कपिलेश्वर महादेव मंदिर के प्रमुख महंत है प्रभु जी। और ये कब से है, आप कब से हैं यहाँ पे? 3 साल है ये। 3 हे आहे नर्मदेच्या अलीकडच्या तटावरचं कपालेश्वर महादेव मंदिर। महादेवांचा मुखवटा, किती सुंदर असा दिवा इथे दिसतो आहे। अहोरात्र हा दिवा जळतो आहे। हे मंदिर कपिल मुनी अर्थात ज्यांना सांख्यशास्त्राचं जनक म्हटलं जातं, त्यांनी हे महादेवाचं स्थान निर्माण केलंय, त्यांनी ही शिवलिंग स्थापन केलं असं मानलं जातं। आणि इथून आपण पुन्हा नर्मदेच्या तटावर उतरतो आणि नर्मदेच्या किनाऱ्याने नर्मदेच्या कुशीतून वाळूतून चालत जात जात आपण रामपुरा या ठिकाणी अलीकडच्या घाटावर पोहोचतो। आपण हा प्रवास असाच रामपुरापर्यंत चालू ठेवणार आहोत। नर्मदे हर परिक्रमेत माझे सखे सोबती करण भाऊ
नर्मदेचा सुंदर असा आपल्या भ्रमणध्वनी मध्ये व्यू घेताना मागे नर्मदा वाहते दिसत असेल। हे भातीचं हे विस्तीर्ण पात्र आणि हे त्याच्या पार्श्वभूमीवर करण भाऊ बरोबर पात्राच्या मधोमध हे विस्तीर्ण पात्र या प्रवासाला लागलेलो आहे। नाशिकच्या दिशेने प्रयाण पुन्हा नर्मदा मातेने बोलवण्याच्या प्रतीक्षेत परतीचा प्रवास करतोय। नर्मदे हर। अगर वीडियो पसंद आए तो वीडियो को लाइक करें तथा हमारे चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन को भी प्रेस अवश्य कर लें।